अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यातर्फे पूरग्रस्तांना कपडे व काही जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतीय जनता पक्ष एक हात मदतीचा या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी काही ना काही मदत पाठवत आहे। त्याच अनुषंगाने आज नगराध्यक्षा साधना महाजन यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट मदत स्वरूपात पाठवले आहे। याआधी देखील 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 10,000 किराणा किट पाठवण्यात आले असून जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथून आज हा कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट असलेला ट्रक ही रवाना झाला आहे। भारतीय जनता पार्टीचा गिरीश भाऊ तू मागे म्हणा, तुम्हारे साथ। गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघतोय की कोकण परिसरामध्ये प्रचंड कोकण परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी अतिवृष्टी झाली। प्रचंड त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं विशेषतः कोकण परिसर, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं संकटात सापडला। आज आपण बघतोय की त्या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान, आर्थिक नुकसान असेल, जीवितहानी असेल, प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झाली। अतिशय बिकट परिस्थिती ही कोकण परिसराची व पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागाची त्या ठिकाणी झालेली आपण बघतोय। आणि हा संपूर्ण परिसर, कोकण परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, हा खूप अडचणीत सापडला आहे। त्या ठिकाणी दरडी देखील कोसळल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी जीवितहानी देखील फार मोठ्या प्रमाणात झाली। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मदतीची गरज असताना आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ आणि विरोधी पक्षनेते प्रवीण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरातून या कोकण परिसराला, जो पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो पूरग्रस्त झाला आहे, या जनतेला मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी घेतली आपल्याला दिसते। संपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाते आणि मदत त्या ठिकाणी होते। खरं तर या ठिकाणी राजकारण करायचं नाही, शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तात्काळ मदत व्हायला पाहिजे होती, ती कुठलीही मदत या ठिकाणी होताना दिसत नाही। परंतु मात्र माणुसकीची भूमिका जोपासणारे आपलं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सन्माननीय नेते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत होताना दिसते। या ठिकाणी नियोजनाचा भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रावरती आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व गिरीश भाऊंच्या माध्यमातून कोकण परिसराला मदत करण्याची भूमिका आपल्या
जबाबदारी आली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या जीएम फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी आणि गिरीश गोंच्या वतीनं या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 6 ट्रकी या ठिकाणी आतापर्यंत मदत पाठवण्यात आली. जवळपास 10,000 पाकिटं आपल्या किराणाची पाकिटं असतील, जीवनावश्यक वस्तू असतील किंवा आपल्या चटई असतील, या सगळी मदत, भरीव मदत देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्याने या ठिकाणी मदत होते. आज मागच्याच काही दिवसापूर्वी 5 ट्रकी या ठिकाणी पाठवण्यात आल्या. आज या ठिकाणी ही ट्रक लवकरच रवाना या ठिकाणी होते. आपल्या जामनेर नगरीच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष अशा नगराध्यक्ष साधनाताई यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सन्माननीय नेते, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी नाना असतील, त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय कोटपे सरजी असतील आणि सर्व सन्माननीय नेते यांच्या उपस्थितीत आणि सर्व तालुकाभरातून आलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज ही ट्रक या ठिकाणाहून रवाना होते आणि ती लवकरच त्या ठिकाणी पोहोचेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. आपण आतापर्यंत आपण पाहिलंय की केव्हाही कुठेही संकट आलं असेल, महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, त्या ठिकाणी तातडीने धावून जाण्याची भूमिका आतापर्यंत आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊंनी बजावली. गिरीश भाऊंची कायम ती भूमिका राहिली आहे, कायम ती परंपरा राहिली आहे की कुठेही कोणी अडचणीत असेल तर तिथं धावून जायचं ती भूमिका त्यांची राहिली आणि त्याच माणुसकीच्या भूमिकेतनं आज देखील ती परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते आहे. माननीय गिरीश भाऊ या ठिकाणी करत आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रवीण दरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते होताना दिसते. मागील काळामध्ये आपण बघितलं, केरळमध्ये सुद्धा परिस्थिती निर्माण झाली पूरग्रस्ताची, त्यावेळेस देखील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीची काही मदत झाली, ती देखील गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली होती. त्या ठिकाणी देखील गिरीश भाऊ धावून गेले होते आणि असं एक आदरणीय, अतिशय लोकप्रिय असं नेतृत्व गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून आज देखील हे काम होताना आपल्याला दिसत आहे आणि अशाच पद्धतीची मदत पुढील काळात देखील होत राहील. आपण बघतोय त्याचप्रमाणे की जी सन्माननीय नेते गिरीश भाऊ असतील, फडणवीस साहेब असतील, प्रवीण दरेकर साहेब असतील, त्या ठिकाणी तळ झोकून आहेत. जीही काही मदत करता येईल तिथं राहून ती मदत करण्याचं काम गिरीश भाऊ आणि सगळे सन्माननीय नेते करतायत आणि पुढे ते करत राहील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.